सीरम इंस्टिट्यूट से मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावे बनावट व्हाट्सअप मेसेज पाठवून सीरम इंस्टिट्यूटला तब्बल 1 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पाहूयात नेमका काय प्रकार आहे तो. सीरम इंस्टिट्यूटला सायबर भामट्यांकडून गंडा, तब्बल 1 कोटींचा घातला गंडा. आदर पूनावालांच्या नावे बनावट मेसेज, थेट सीरम इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरलाच घातला गंडा. कोरोनाच्या काळामध्ये जगभरात अँटी कोरोना व्हायरस लस उपलब्ध करून देणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नावारूपाला आली होती. आता हीच नामांकित कंपनी सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्या नावानं कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला व्हॉट्सअप मेसेज आले. त्यांना 1 कोटी रुपये वेगवेगळ्या खाते क्रमांकांवरती ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं. बॉसचा आदेश आहे असं समजून फायनान्स ऑफिसरनं पैसे ट्रान्सफर केले. मात्र जेव्हा आदर पूनावाला यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि संबंधित अधिकाऱ्यानं त्यांच्याशी त्याचा उल्लेख केला तेव्हा हा संपूर्ण घोटाळा उघड झाला. म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटनं तत्काळ बंड गार्डन पोलिसात धाव घेतली. ज्या अकाउंट्सला पैसे गेलेले आहेत त्यामध्ये वेस्ट बेंगॉल, बिहार, ओडिसा, केरळ, मध्य प्रदेश अशा ठिकाणचे अकाउंट्स आहेत आणि आता आपण त्यांचा फॉलोअप करतो आहे. ICICI, HDFC, SBI, IDFC ह्या बँकांमध्ये ते पैसे गेलेले आहेत, तर त्याचा फॉलोअप करून त्या अमाऊंट फ्रीज करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आमचे. तक्रार येताच पोलिसांनी तत्काळ पैसे ट्रान्सफर झालेली सर्व बँक खाती ट्रेस करून 17 लाखांची रक्कम तातडीनं फ्रीजही केली. ही सर्व बँक खाती बिहार, कोलकाता, आसामची असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पण या सायबर भामट्यानं सीरम इन्स्टिट्यूटला नेमकं फसवलं तरी कसं तेही बघूयात. खरं तर या घोटाळ्याला सायबर फ्रॉड म्हणायचं का यापुढेही प्रश्नचिन्ह आहे, कारण यामध्ये साधी सरळ चीटिंग झालेली आहे. या आरोपीनं स्वतःला आदर पूनावाला असल्याचं भासवलं आणि कंपनीचे संचालक देशपांडे यांना व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवलं की हा माझा पर्सनल नंबर आहे, त्याच्यावर तू मी जे नंबर पाठवले बँक अकाउंटचे त्याच्यावर तू 1 कोटी ट्रान्सफर कर. तिथंच देशपांडेंनी विश्वास ठेवला आणि तिथंच त्यांची खचगच झाली. या प्रकरणात संचालक पदावरील व्यक्तीनं एका अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवलाच तरी कसा? कोणतीही खातरजमा न करता एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर केलीच कशी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अर्थात पोलीस तपासात अंतिम सत्य समोर येईलच म्हणा, पण यानिमित्तानं आपणही पैसे ट्रान्सफर करण्याआधी योग्य त्या पडताळणीनंतर व्यवहार करावेत असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.